आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेस पक्षानं छत्तीसगड आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणी बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट सर्वाधिक जागांसह एकमेव मोठा पक्ष ठरला असून तेलंगणामध्ये तेलंगणा, तेलंगणा राष्ट्र समितीनं पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल पक्षाचं अभिनंदन केलं आहे तसंच तेलंगणा राष्ट्र समिती आणि मिझो नॅशनल फ्रंट या पक्षांचं देखील मोदी यांनी अभिनंदन केलं असून आपला पक्ष नम्रपणे जनादेश स्वीकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शांती प्रक्रिया राष्ट्रीय सामंजस्य आणि आर्थिक सुधारणा करण्याच्या प्रयत्नांमध्ये म्यानमारचे भारताला समर्थन असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल म्यानमारच्या नॅपिथोमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते नेपाळच्या ऐतिहासिक शहर असलेल्या जनकपूर इथं आज भगवान राम आणि देवी सीता यांची विवाह पंचमी साजरी करण्यात येत असून यासाठी भारत आणि नेपाळमधील लाखो भाविक जनकपूरला पोहोचत आहेत उत्तर प्रदेशमध्ये सर्व दंतचिकित्सा महाविद्यालयं आणि परिचारिका संस्था यांच्या नियंत्रणासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून त्याचं नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून ठेवण्यात ना येणार आहे पेट्रोलियम मंत्रालयाच्या मान्यतेनुसार बुलडाणा जिल्ह्यात नव्यानं एकशे छत्तीस पेट्रोल पंपांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे चोवीस डिसेंबर ही अर्ज करण्याची अखेरची मुदत असल्याची माहिती इंडियन ऑइलचे विभागीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयक विनायक चावरे यांनी दिली नागपूर शहराच्या ऐतिहासिक नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचं काल वनामथी इथं अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं जिल्हा होमगार्ड कार्यालया अंतर्गत पथकनिहाय नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया येत्या वीस तारखेला सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण कामठी रोड इथं आयोजित करण्यात आली आहे मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात थोड्या वेळापूर्वी तीनशे ऐंशी अंकांची वाढ होऊन तो पस्तीस हजार पाचशे तीस अंकांवर आला तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील एकशे चौदा अंकांची वाढ झाली असून तो दहा हजार सहाशे त्रेसष्ट अंकांवर आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं